मंडळी नमस्कार. व्हीएनआर पेरूला बाजारामध्ये त्या ठिकाणी चांगला दर मिळते. माझ्यासोबत केवटळी तालुका पंढरपूरमधील मोहन पाटील आणि शंकर पाटील हे पाटील बंधू आहेत. पाटील बंधूंनी तब्बल 4 एकरवर व्हीएनआर पेरूची लागवड केली आणि ह्या पेरूमधून त्यांना चांगलं उत्पन्न ह्या ठिकाणी मिळतं आहे. पेरू पिकाकडे केवटळी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वळलेला आपण पाहतो आहे. पाण्याची कमतरता असेल किंवा पेरू पिकाला मिळणारे दर असतील या कारणामुळे मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड या भागामध्ये होते. माझ्यासोबत केवटळी तालुका पंढरपूरमधील पेरू उत्पादक शेतकरी मोहन पाटील आणि शंकर पाटील हे पाटील बंधू या ठिकाणी आहेत. पाटील बंधूंनी तब्बल 4 एकरावर व्हीएनआर पेरूची लागवड केली आणि ह्या पेरूचा तोडा या मंडळी या ठिकाणी सुरू आला आहे आणि बाजारामध्ये चांगला रेट चांगला दर व्हीएनआर पेरूला या ठिकाणी पाटील बंधूंच्या मिळतोय. त्यामुळेच पाटील बंधू पेरू शेतीमध्ये त्या ठिकाणी समाधानी. पेरू शेती किंवा सीताफळ शेती किंवा फळ शेती ही नेमकी आजच्या घडीला परवडते का, त्याकरता काय कष्ट करावे लागतात, बाजारामध्ये दर किती पाहिजे, ही सगळी माहिती मोहन पाटील आणि शंकर पाटील या पाटील बंधूंकडून आपण जाणून घेत आहोत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. किती एकर आहे सगळं आपलं पेरूचं? 4 एकर येणार बाग आहे. बरं, कधी लावली होती आपण? 3 वर्ष होते आता पूर्ण, 3 महिने कमी आहेत 3 वर्षाला. आता किती थोडा? तिसरा हार्वेस्ट. तिसरा. पहिले 2 मध्ये किती झालं उत्पन्न? चांगले पैसे झाले. बर. आता हे तिसरा किती निघाल 4 एकरात सगळं? 80 टन माल निघाल. रेट आता सरासरी कसा आहे? 80 रुपयानं चालू आहे. काल दिलं 80 टन, 2 टन 80 रुपयानं. बरं, किती होईल उत्पन्न सगळं मग? ते काय रेटवर अवलंबून आहे आता ते. तरी एक अंदाज आहे? तरी 40-50 लाख रुपये तरी शेवटापर्यंत होतील. होतील. झाडं किती सगळे? 1600. 1600 झाडामध्ये. ऊसापेक्षा याच्या भाजीपाया फळ पिकामध्ये काय फरक पडतो का? नाही, ऊसाला पाणी जास्त लागतंय. बर. आणि त्याचा पैसे येण्याचा पिरियड मोठा आहे. बर. पैसे ते कारखानदाराच्या मर्जीने घ्यावे लागतात. बर. आणि त्यामुळे ते दिवसाय मानानं बैल तर त्यात नफा कमी आहे एकदम. आणि ऊस पिकवायला आता तनेज काढायला खर्च जास्त यायला लागलाय. आणि मूळ म्हणजे पाण्याचा पुरवठा होत नाही उन्हाळ्यात. ही आमची मुरमाड शेती आहे माळाची. काळ्या नदीया काठाला चालतंय ऊस, परंतु इथं नाही ऊस परवडत. आता ही 4 एकर जे आहे याची लागवड कशी केली होती आपण? 12x8 आहे. 12 फुटात 2 वळी आणि 8 फुटात 2 रोप. रोप कुठून आणली होती? हे छत्तीसगडवरनं रायपूरवरनं मागवलेले व्हीएनआर नर्सरीतून. किती रुपयाला एक रोप बसलं होतं त्यावेळेस? हे इथं पोच होईपर्यंत 180 रुपये गेलते. बर. तुम्ही ऊस शेतीकडं डायरेक्ट पेरूकडे वळला, मग लावताना म्हणजे माहिती होती का असं कसं डायरेक्ट अंदाज? पण नाही, माहिती घेत फिरतोच नेहमीच. अजून पण शेती बघत फिरतोच, कुठंही महाराष्ट्रावर जातोय. वेगवेगळी नवीन पिकं ते बघून त्यातून नवीन नवीन पिकाचा शोध नेहमी घेत असतो. बर. भविष्यात काय चालेल, पुढे काय होईल, त्यातूनच ही संकल्पना सुचली. पहिल्यांदा आम्ही द्राक्ष लावायला गेलो, ते द्राक्षातलं कष्ट पहिलं, प्रत्येक द्राक्षवाल्याच्या घरची काम करत होते. मग ते आणि त्यांचं ते शेतकऱ्यांचं हाल बघितलं द्राक्षवाल्यांचं कष्टाचं. कितीतरी मोठा द्राक्षवाला असला तर त्याचे सगळे लहान मुलांसहित बाया पोरांसहित काम करतात. मग तिकडं ह्याला सांगलीकडे द्राक्ष बागा पहिल्या, नंतर पोकलेन गेलो फिरलो कन्स्ट्रक्शन करायचं. ते पण बघितलं तर त्यात तर सगळं काय खेळकोंडोबाज वाटलं. म्हणजे बाहेर फिरणं, ते बाहेर खाणं, राहणं. मग आपल्याकडे शेती भरपूर उपलब्ध आहे म्हणजे नंतर ह्या पिकाचा शोध लागला आम्हाला. पेरू लावलं तुम्ही, लावल्यानंतर कधी मग माल सुरू झाला? किती महिन्यानंतर सुरू झाला माल? 12 महिन्यात रोप स्टँड झाली चांगली. बर. 12व्या महिन्यात छाटलं. 18व्या महिन्यात पहिलं हार्वेस्टिंग झालं लावल्यापासून. बर. म्हणजे ऊसाचा जेवढा पिरियड असतो तेवढ्या पिरियड मध्ये हा पण निघत. एकीकडे ऊस लावला आणि एकीकडे पेरूचं रोप लावलं तर बरोबर दोन्हीचे पैसे संगत. आणि नंतर खोडवा जास्त ही परत एकदा जाते. आता 3 वर्षात 3rd पीक आहे. 3rd पीक. 3 वर्षात ऊस दोनदा जातो. ते पैसे तुम्हाला उशिरा मिळाले असते? हा, याचे पैसे आपल्याला सकाळी तोडलं तर 5 वाजता पैसे हजर. मालच जात नाही पैसे दिल्याशिवाय रोखच. आता पेरूची साईज पण तुमची सरासरी 500 ग्रॅमच्या पुढे. काय टेक्निक तुम्ही काय वापरताय? काय नाही, त्याला भरपूर कंपोस्ट खत कारखान्याचं आणि आपलं NPK मायक्रोन्यूट्रन आणि स्प्रे चांगल्या जैविक कीटकनाशक बुरशीनाशक. जमीनच आमची त्या टाईपच्या मुरमाड, तिथं पाणी थांबत नाही आणि पिकच चांगली येतं इथं. आणि त्याला भरपूर घालावं लागतं, खर्च असतं त्याला.
पैसे गुंतवल्याशिवाय पैसे लावल्याशिवाय पैसे होत नाहीत. आज 40-50 लाख होणार आहेत म्हणजे 10 लाख रुपये तिथं आधी घातलेत. ते जर 10 लाख नाही घातले तर 10 लाख बी निघत नाहीत. मग सगळेच फेल जात आहे. भांडवल लागतं याला. आता याचं हार्वेस्टिंग झाल्या तर छाटणी वगैरे कसं असतं? मग कसं बहार असतो तो? ह्याला बहार कधी पण धरला तर चालतो. बरं, मग आपल्या पण अभ्यास करायचा. ह्याला ऊन लई जास्त आलत नाही. बरं, म्हणजे ह्या पिरियड मध्ये जर ऊन जास्त लागायला लागलं तर माल असा गारस बारस राहत नाही. आपले घराजवळची जरी झाडं बहिले तर थंडी या दिवसात आपोआपच पेरू चांगलं त्याला येतात. बरोबर, आणि आभाळ असलं की किडत्यात सगळं. मग पेरूला हंगाम थंडीत माल यावा विकायला दिवाळीच्या टायमात. मग हा माल आता जानेवारी पर्यंत हार्वेस्टिंग होऊन संपतोय. बरोबर, मग थोडी रेस्ट घ्यायची आणि एप्रिल मे मध्ये छाटायचं. म्हणजे नंतर अजून ह्याच पिरियड मध्ये विक्रीला. छाटणीचे काय प्रकार असतात का? मग नाही काय नाही का नाही त्याला छाटणी म्हणजे हार्ड बरोबर त्या ह्याच्यातनं मारतात फांदी वाकून अशा ठिकाणी ते. बरं, एवढी काही नाही अवघड छाटणी नाही. नाही जरी छाटलं तरी माल लागतं त्याला. बरं, माल लागण्या पिरूत प्रॉब्लेम नाही त्याला. भरपूर सेटिंग आहे. तोडून 2 वेळा पेरू तोडून टाकलाय. एवढा धरलेला आहे, एवढा तोडून टाकलाय खाली. नाही लागत नाही असं होतच नाही त्याचं. भरपूर त्याला माल लागतो. मग आता छाटणी केल्यानंतर त्याला रेस्ट द्यायचा. मग खत औषधं त्यावेळी टाकायची का थोडं थांबून टाकावं लागतं? झाडे सांभाळत राहावं लागतं. बरं, ह्याला काय ताण वगैरे बांधगर नसते. बरं, म्हणजे ताण प्रकार नसतो. डाळीमसार नाही. बरं, हे झाड सांभाळत राहायचं. बरं, कमी पाणी द्यायचं. बरं, आणि नेहमीच कमी द्यायचं. फक्त मालावर असतानाच पाणी वाढवायचं. पाणी पहिले माल नसताना किती पाणी द्यायचे तुम्ही? नाही ते शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आपली शेती किती दिवसात वाढती आहे. मी त्याला पाक ताण पण आला नाही पाहिजे पाणी कमी पडून. आणि ज्यादा होऊन त्याची मुळी पण चकत नाही झाली पाहिजे. आता पाऊस पडला तर पाणी देऊ नका. तेवढं तरी कमीत कमी शेतकऱ्याला समजलं पाहिजे. झाडाला नॉलेज पाहिजे किती पाणी द्यावं आपल्या रानाला. आता मोठी झाड तर फळ चालू आहे. किती पाणी देत आहे? आता पाणी भरपूर देतो गरजेनुसार सारखं. आणि वेगवेगळे ही सोडावं लागते. आता काल मी त्याला बुरशीनाशक सोडलेलं आहे खालनं, कारण मुळी चॉकअप होणे शक्यता आहे. आता हे माल ज्यावेळी वर पोषण जास्त करावं लागतं त्यावेळी झाड धीर सोडायला बघते. मग त्यावेळी त्याला खालून अटॅक होते म्हणजे या बुरशींचा. त्यासाठी मी आलाईट आणि ऑक्सिजन प्लस म्हणून ते सिलिकॉन मिक्स करून सोडले. आलाईट म्हणून बुरशीनाशक. मग असं आता काल सोडलं तरी पण आज मला बॅग सोडावं लागते. बरोबर, मग कालचं पाणी नाचचं पाणी ऍडजस्ट करून ती बॅग सोडावं लागते. कारण हार्वेस्टिंग करायचं म्हणल्यावर बॅग ही लागते. बरोबर, ह्याला अन्नद्रव्य द्यावं लागते ते अशा पिरियड मध्ये. तुम्हाला जर 1 किलो जाऊन 700-800 ग्रामचं फळ करायचं आहे आणि एका झाडावर 100-125 फळ आहे ते, मग 100-125 किलो माल पोसायचा आहे. त्यासाठी त्याला ते लागणार स्पुरद पोटॅश ह्याची पूर्तताच केली पाहिजे. पहिलवान वगैरे वगैरे होणार नाही. बरोबर, त्याला चांगलं खाऊ घालायला. हा, ते आता तूप आपल्या घराबाराचं तूप पण एकटा पहिलवान तेवढं तूप खात खात घरभर जेवढं खात नाही तेवढं एकटं खात. तशातला प्रकार आहे. आता झाडं पण मालामुळं तुमच्या खाली वाकली. तुम्ही तार कामटी वगैरे लावली. बरं, मोडतात फांद्या नाही तर. बरं, बहुतेक सगळ्या शेतकऱ्यांनी ते अँगलच द्राक्षासारखं तारा वाढले ते. बरं, तर मी अजून केलं नाही. मी करणार आहे पुढच्या पिकाला. म्हणजे द्राक्षासारखं अँगल राहून तारावर. तुमच्याकडे सीताफळ पण आहे, पेरू पण आहे. सीताफळ दोघात काय तुम्हाला बरं वाटतं का? फळ पीक सगळे चांगले? नाही नाही नाही, सीताफळाला पेरूपेक्षा. बरं, नेमकं गोल्डन जात आहे ती. बरं, चांगली विकती आहे. आता माझं 2-3-4 टन गेला आहे आतापर्यंत. 130 रुपये किलोनं गेला सुरुवातीला आणि शेवटी आता 110 गेला आहे. आज काहीतरी मार्केटमध्ये 100 आसपास रेट आहे त्याचा. ऊसाच्या दुप्पट तिप्पट होते. आणि एकदा शेतीत सीताफळ लावलं आणि 3 वर्ष शेतकऱ्यांना त्यात आंतरपीक हे जर घेतलं, 3 वर्षांनी एकदा सीताफळ चालू झालं शेतकरी अगदी निवांत झाला. जानेवारी ते मे महिना त्याला पाणी द्यायचं नसतं. बरोबर, म्हणजे आयन उन्हाळ्याच्या पेरूड मध्ये मोटर चालू करायची नाही. आणि पेरूला पाणी द्या. पेरूला खर्च जास्त आहे पर उत्पन्न कधी धरू शकतो. आता नाही झालं पैसे तर लगेच चाटून नंतर अजून लगेच पीक आणू. किती वर्ष चालते मग एक बाग सगळी? नाही असं काय सांगता येणार नाही. बर, नाही आता स्वतः 2 झाडं म्हणजे असे ही झालीत. मी त्याचा माल तोडून टाकलाय. रोग कुठले जाणवतो पेरूवर जास्त? पेरूला आळी, साधी आळी कुठली पण, हिरव्या आळ्या कसल्या पेरूत होणाऱ्या, ह्याला ते कव्हर लावल्यामुळं डंक मारतच नाही. फोम लावल्यामुळं त्यामुळं फळमाशी डंक मारत नाही, त्यामुळे आळी होतच नाही. आणि मिलीबग म्हणून जो किडा असतो तो एक असतो, त्याला काही फिक्स औषध आहे ते मिलीबग. बऱ्याच ठिकाणी साड्या पण अशा आंतरतात, कागद बी चिटकवतात, फोम पण. मग तिघात चांगलं काय सोपं वाटतं?
नाही ते उन्हाळ्या भारात 8.5 कर बरं शक्यतो ते भार धरूच नाही म्हणजे मी धरून बघितला कोणते भार असतं त्याच्यामध्ये उन्हाळी एक असतो आणि नाही वर्षातून एकच पकडायचं बरं हीच मे महिन्यात छाटणी करायची मे एप्रिल मे ला छाटायचा जून पर्यंत आता विक्रीला येते आणि नंतर 2-3 महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल शांत राहायचं तिथून पुढे छाटायचं त्यावेळेस द्राक्षे पण चालू असते आंबा पण चालू असते मार्केट पण नसते आणि ऊन पण सोसत नाही त्याला उन्हासाठी मग परत प्रोटेक्शन पेपर किंवा साड्या मग ती झाडं पिवळी पडते हे झाडाला कसं आहे ऊन लागलंच पाहिजे हवा बंद झालं ऊन नाही लागलं तर ते पिवळं पडते म्हणजे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते एवढं ती काही नाजूक नाही पण आपण सीझन कसा पकडायचा ते आपल्यापण थोडा अभ्यास करायचा कारण द्राक्ष 10 रुपये किलोने मिळायला लागल्यावर ह्याला कोण 80 रुपये खाणार बरोबर मग त्या टायमात यूज नाही आपला पेरू असं छाटणी करायची म्हणजे अभ्यासपूर्ण नियोजन करायला पाहिजे शेतकऱ्याने थोडं तरी मग त्यातनं काय मिस्टेक झाली तर मग धरावी लागेल काय का होईना म्हणून बसून राहण्यापेक्षा आता व्हीएनआर मध्ये हा पांढरा आहे का गुलाबी कुठला आहे ना हा पांढरा आहे व्हीएनआर मध्ये व्हाईटच येते मी तर अजून बैल नाही तो पिंक काय हे समोर इकडे आहे की बाग माझी पिंकची पण बाग आहे बरं ती पण चांगला आहे त्याच्यात याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला पिकाऊ क्षमता ह्याच्यापेक्षा पिंकची कमी आहे कमी हा पेरू 15 दिवस जरी तुम्ही असं टेबलवर ठेवला घरात तर 15 दिवसांना पण आहे असं दिसणार आणि 15 दिवसांना पॅक करून विक्रीला पाठवलं तरी पण कळणार नाही की 15 दिवसापूर्वी तोललाय म्हणून आणि पिंक 4-5 दिवस राहू शकतो बाकी ती पण व्हरायटी चांगली आहे त्याला तर भरपूर मागणी आहे भरपूर माल माझ्याकडे ती पण बाग आहे आता तुमचं पेरूचं उत्पादन पाटील बंधू तुम्ही दोघं भाऊ एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो आजूबाजूला सगळा ऊस पट्टा आहे पेरूचं उत्पादन तुमचं बघून बागा वाढल्या असतील या भागात नाही अजून लवकर म्हणजे हे होत नाही पिंक तैवान लावायला लागली ती आता आमच्या गावात एक दोघं जण फियनरला किंमत ऐकून लोकांना नको वाटत म्हणजे रोपाची किंमत आहे रोप महाग आहे का ही 200 रुपये जाते आता सध्या हा एका रोपाला आता माझी 4 एकरची 3 लाख रुपयाची रोप आहे ती रोप आहे हा मग ती भांडवल जास्त आणि 6 महिने वेटिंग आहे रोपाला अर्जंट मिळत नाही आणि आपले महाराष्ट्रातले कुठले घेतले तर ते असे येत नाहीत आणि त्यांच्याकडे रायपूरला घेतले तर 6 महिने वेटिंग आहे त्याला ती रोप घेताना मदर प्लांट बघावं लागतं वगैरे आपला काय संबंध नाही आपण इथून बुकिंग करायचे नुसते बँकेतून त्यांच्या अकाउंटला पैसे टाकून बरं म्हणजे डाळिंब सारखं काय नाही मदर प्लांट बघावं त्यांचा मदर प्लांटच महत्वाचा व्हीएनआर व्हीएनआर हे ब्रँडच आहे हो बरं हे काय आपल्यासाठी नाहीच व्हीएनआर एकट्यासाठी नाहीच ही लय मोठी संस्था आहे त्यांची ते मार्केटिंग कुठं लोकलला विकतात का बस बाहेर पेरू विक्री भयंकर व्यापारी एजंट लोक असते ते सारखे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर असतात आता तुम्ही आला तर एक फोन आला आता पेरू आहे का सकाळ धरून 2 फोन झालेत पण आता थोडा कवळा निघतो म्हणून मी आज थांबवले आज 85 रुपयानं मागते 2-2 टन दोघ जण तरी पण ही तूड वाटत नाही मला म्हणजे साईज वाढतंय म्हणून मग तोडताना डाळिंब सारखं तोडतात का ठीक आहे आता मजूर असं बघत नाही आता आपण ही फळं तोडली अशा टाईपची तोडून द्यायची मोठी मोठी 500 पुढची किंवा पिवळा कलर आलेला दिसतो जातून असं मी ते वरून पिशवीवरनं बघितलं इथे थोडं घवळलेलं समजतं असं गाबळं झालेलं ते पिशवी लावलेला फायदा होतो का कागद लावलेला दोघात काय बरं वाटतं तुम्हाला कागद लावतच नाही मी लावला होता गेल्या पिकाला कागदाचा प्रयोग केला होता आपण आत फोम त्याच्यावर पिशवी त्याच्यावरनं कागद लावलं त्याच्यावरनं कागद म्हणजे जे आपण तुम्ही साड्या दाखायचं किंवा प्रोटेक्शन पेपरवरनं म्हणताय ना त्याला पर्याय म्हणून आपण पेपर मारला होता म्हणजे प्रत्येक फळापुरती सावली केली ते बरोबर खर्च वाढला होता परंतु ते टेम्परेचरनं बॉईल व्हाय ते झालं जात आम्हाला सगळा माल विक्रीला सापडला नाहीच आमचं टार्गेट होतं 50 टनाचं 25 का 26 टन माल काय सापडला तिकडं ट्रॅक्टरनं वदीला नेऊन वतला आम्ही 10-20-21 टन पेरू ते खराबच झालं असं उन्हानं बरोबर ते आत कापसावाने होत बसते ते उन्हानं त्यामुळे या वर्षी डायरेक्ट फॉर्म लावला नाही ह्या सीझनला कागदाचा आणि झाकायचा संबंध येत नाही म्हणजे मे महिन्यात जर तुम्ही छाटणी केली तर नेमकं थंडीत माल येत ना आता हे असं परिपक्व व्हायच्या टायमातच फक्त ऊन त्याला त्रास करते ते हिरवा लिंबू साईज आहे त्यावेळी किती जरी ऊन असेल तर त्याला काही परिणाम होत नाही ते दगडासारखं असते अशा पिरियड मध्ये मात्र ह्याला स्वस्त नाही ते कवळं होते मग हा पिरियड थंडी द्यावं अशा टायमाला छाटणी करायची फोमचा फायदा म्हणजे होतो साईज वगैरे कलर सगळा नाही फोम असल्याशिवाय पेरू तुम्हाला खायला गावणार नाही इतक्या वातावरणात फळमाशा आहे द्या ही एवढ्या पेरूतनं खाईन म्हणलं तर फळ राहणार नाही खा एक खाऊन दाखवा तुम्ही मला उघडं ठेवून
खायला सुद्धा फळ राहणार नाही. बरोबर. शेवगे शेंग राहणार खायला, पेरू कधी राहणार? ठीक, रात्रून दिवस होलपाडून जाय चालू असते त्या ताळ्या होते त्या सगळं. आता घराकडे पेरू, एक पेरू कधी खायला मिळत नाही. बरोबर. थंडीच्या दिवसात तुम्हाला मिळेल, त्यावेळी जर कमी येत आहे थोडं ते वातावरण. ही कधीच शक्य नाही बिगर जागता. ही फोममुळे सक्सेस झाली पेरू शेती. किती फोम लागले हो सगळे आता? आता 2,33,000 फोम लावलेत, बाकी सगळं तोडून टाकलंय. तोडून टाकलं सगळं जे खराब वगैरे असेल किंवा लहान? नाही नाही नाही, मजुरांनी ज्याला लावला त्याला लावला, जे राहिलंय ते मोठा असून बारका असो ती काढूनच टाकलं. येलच नाही काय, कारण 1600 झाडाला 2,33,000 फोम म्हणजे जवळजवळ 140 प्लस झालं प्रति झाड. बरोबर. ते 140 म्हणजे किती ग्रॅम धरता तुम्ही पेरू? 200 ग्रॅमचा झाला तरी त्या किती किलो झालं ते? 200. आणि आता वजनदार पेरू दिसतोय 28 किलो झालं 200 ग्रॅमनं झालं तर. मी 500 ग्रॅमला चाललंय, मग 50 किलोला जाईल की बघ 100च पेरू. बरोबर. झाड मरून जाणार ना, त्यामुळे असे विक्रीसारखी सुद्धा पेरू तोडून टाकतोय आम्ही खाली एवढा रेट असून. तुम्ही आता दोघं भाऊ एकत्र कुटुंब सगळी किती वेळ येतो सगळ्या शेतीला? 24 तास दोघं आम्ही शेतीतच आहे. बरं. तरुण मुलं तर आता नोकरी मागं पळताय. आमची पोरं काय करते, आता इंजिनियर आहे ती, फार्मसी झाली ती, कोणी एम ए झाले. शेती जर डोक्यानं केली चांगली आणि ज्याला ज्याला परिस्थिती, आता मला लोकेशन चांगलं आहे म्हणजे माझी शेती पाणी लागत नाही तर काय नाही, मुरमाची शेती आहे, नाही तर फळबागा येऊ शकते त्या. थोडा अभ्यास करून केलं तर चांगली परिस्थिती राहते ना. आणि पूर्वीपासूनच आमचे वडील, आजोबा, गावचे सरपंच, कारखाने संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सगळे राजकारण आणि वेगवेगळ्या नवीन योजना राबवण्यात पटायतच पहिल्यापासूनच त्यांना छंदच की काही नवीन नवीन पाईपलाईन विहिरी बागा. 20-25 वर्षापूर्वी 10 एकर केशर आंबा लावला होता आमच्यात. 30 वर्षापूर्वी. हा, म्हणजे आम्हाला कळत नव्हतं, आम्ही लहान होत तेव्हा केशर आंबा 10 एकर लावला होता. मी त्यावेळीपासून जे तालुक्यात पहिल्यांदा ड्रिप केलं आमच्या इथं वसंतदादा काळे. वेगळी शेती करण्यावर तुमच्या कुटुंबाचा हातखंड आहे? नाही, माझं काय मत आहे, आपल्याकडं आता एखादा माणूस एखादं दुकान असलं किंवा एखादं त्याकडे पोकलेन असलं तर त्यात नवीन नवीन आणखी लांबच्या सोंडेचं पोकलेन किंवा वेगवेगळ्या चेनचं पोकलेन आणतो. तसं आपल्याकडे ही शेती आणि पाणी आहे, मग ह्याच्यात नवीन काय करता येईल ह्याच्यात सारखं लक्ष द्यायला पाहिजे. हा, मग ह्याच्यात आपण रिस्क पत्करायला भेज नाही. आम्ही काय ठरवलंय, आपण बांधाव्या बाहेर जात नाही, कोणाशी वाद घालत नाही किंवा कोणा रस्त्यावरचा धंदा नाही. आपल्या शेतात आपण पैसे गुंतवायचे, बुडलो तर आपलं बुडलं, आले तर आपल्याला आले. ह्यात कोणाचं आपण दुसऱ्याचं नुकसान करत नाही किंवा दुसरं कोण आपलं नुकसान करत नाही. स्वतः हाय रिस्क हाय बेनिफिट अशा ह्याच्याप्रमाणे जायचं. मग शेतीत रिस्क घ्यायला भ्यायचं नाही. धाडस करावं लागतं. हा, 15 दिवसात 4 लाखाचे फॉर्मच बसवले. 15 दिवसात 4 लाख रुपये हार्ड कॅश गेला. प्रति बेत नाही, पुन्हा येईल का नाही याचा विचार करत नाही. मग आता लागवड करणारी मला फोन करून विचारते आपल्या की आम्ही लावू का, पैसे होत्यात का? मग आत्ताच्या आत्ता मला माहीत नाही होत्याल का नाहीत. मग मी सांगत असतो मी काय देवरशी नाही, शेतकरी आपण करून बघा, करून बघा, धाडस करा. ह्याला काय काय कागदावर लिहिलेलं नाही कुठं काही काय होणार आहे ते. पेरू शेतीमध्ये अडचण काय वाटते प्रामुख्याने महत्वाची? काहीच नाही. रोगराई वगैरे काहीच नाही. बर, फक्त मार्केटमध्ये दर व्यवस्थित मिळायला पाहिजे, त्याचा आपण मालक नाही. आणि दर जर तुम्ही 2,500-3,000 रुपये टनानं ऊस विकत असला आणि 11-40 टन सुद्धा ऊस निघ नाही आणि ही 50,000 रुपये टन आहे, खाली 1,000 रेट येत नाही. मग 50,000 रुपये टनानं विकणारा माल तुम्ही शेतात तयार केला तुम्हाला असं परवडणार नाही असं कशावरून वाटतंय ते? आज तरी अजून 1,00,000 रुपये टनापर्यंत रेट आहेत, 85,000-80,000. तुम्ही मार्गदर्शन घेता का कोणाशी? हो, 24 तास आमची मित्र कंपनी आणि या कंपनींचे जे साहेब लोक असतात माने साहेब, आमचे मित्र आहेत दत्ता गायकवाड चळे, इथे दत्ता गायकवाड हे आमच्या पण पुढचे शेतकरी आहेत. त्यांनीच आम्हाला ही पेरू सीताफळ या बागा लावण्यात प्रोत्साहन दिलेलं आहे. अगोदर त्यांनी लावले ते, नंतर मला माहिती देऊन मला लावायला लावले ते, त्यामुळे त्यांचं पण मार्गदर्शन असतं आम्हाला आणि मान्यसाहेबांचं असतंय फवारणी खत याच्या बाबतीत. तर आम्ही शेतीच्या अभ्यासासाठी नेहमी फिरतो, मी डिझेल जाळून फिरतो स्वतः गाड्या घेऊन. आम्ही आणखी काय नवीन पीक सापडतं का अजून बघायला चालूच असतंय आमचं वेगवेगळे प्रयोग सारखं 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 पुढंच पुढं पुढंच. समाधानी आहात का पेरू शेतीमध्ये? हो, उसापेक्षा
कमीत कमी आमचं पैशाचं टर्नओव्हर तर फिरायला लागलं ना, नाहीतर आम्ही काय कारखानदार चेअरमनकडे बघत बसायचं, आज बिल काढल उद्या बिल काढल आणि त्यांच्याच हलक्या वाजवत बसायचं. आता म्हणजे सक्षम वाटायला लागलं, स्वतःला स्वावलंबी वाटतंय. स्वावलंबी म्हणजे आम्हाला काय गर्व नाही स्वावलंबीचा, तर आता जे आता कुणाची शाळेची फी भराय असली कोणाला, तुम्हाला माहित आहे डेंग्यू झाला तर 25-30 हजार आहेत नीट होईल. बरोबर. मग ही कारखानदार आम्हाला कारण सांगते ते, आणि त्या उसाचे पैसे पुरते तर किती हो, 100 रुपये बिल काढते ते 1000 टन ऊस जाणाराला 1 लाख बिल येत, 1 लाख रुपये म्हणजे 4 दिवस सुद्धा पुरत नाहीत सध्याच्या मानाने. मग 1000 टन ऊस आला म्हणजे गावातला मोठा माणूस, तुम्ही चौकशी करा कुठल्याही गावात ज्याचा 1000 टन ऊस जातोय ते श्रीमंत नाही तो श्रीमंत. आताच्या खर्चाच्या महागाईच्या काळात किंवा हे जे जीवनशैली आहे घरात, दादा मोबाईल, दादा गाड्या, ही डिझेल पेट्रोल सगळं त्याला लागणार, मजूर नाही ते 1 लाख रुपये म्हणजे काहीच नाही, म्हणजे आताच्या काहीच महागाई म्हणून काही नाही. मग 1000 टन ऊसवाल्याला आता दिवाळीला 100 ने बिल काढलं म्हणून जे पुकारते त्याच हसू येते. हे तर आता असल्या ज्यावेळी आपल्याकडे मी म्हणतो भलं माझं थोडं कर्ज होऊ द्या काय, टर्नओव्हर तरी माझा लाखोत नाही फिरतो. आणि आजच्या आज माल दिला मला, आज 85,000 रुपये 2 टन माल मागते ते, मी खरोखर हुडकून काढला तर निघतोय, फक्त मी फुगायसाठी थांबतोय. मग 1,70,000 रुपये 5 वाजेपर्यंत येते ते मला, कुठल्या चेअरमनची गरज नाही कुठल्या काय गरज. आणि माझ्या मग कुटुंबात कोण आजारी पडू नाही, तर कोणाला कपडे असो नाही, तर कोणाचं काय, हा कुठलाही माझा घरगुती प्रॉब्लेम. आणि ह्या मध्ये आधी पैसे येण्यानं मी दुसरा अजून अभ्यास करतो शेती करायचा, नवीन नवीन काहीतरी शोध करायचा, शोध लावायचा फूडच्या प्लॉटमध्ये काय करायचं, त्याच्यामुळे ते रुचेन राहते चालू. हा मग अजून प्रगती होणारच आहे 100%. तर मंडळी आपण पाहिलं मोहन पाटील पाटील बंधू यांनी या ठिकाणी चांगली माहिती पेरू शेतीविषयी दिली. शेतकऱ्याने प्रगतशील राहायला पाहिजे, शेतकऱ्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तर शेतकरी त्या ठिकाणी काही झाडांमध्ये 1600-1700 झाडांमध्ये 1/2 कोटीच्या आसपास उत्पन्न मिळवू शकतो. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे पाटील बंधू. ऊस शेतीपेक्षा द्राक्ष शेतीपेक्षा 100% नव्हे तर 1001% हे फळ पिकं त्यांना परवडत आहे, त्यामध्ये पेरू आणि सीताफळ चांगली साथ पाटील कुटुंबाने या ठिकाणी देत आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पेरू शेतीमध्ये आणि सीताफळ शेतीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समाधानी. तरुणांना आणि शेतकऱ्यांना चांगला संदेश त्यांनी दिला, शेतीमध्ये कष्ट केलं, राबलं, वेगवेगळे प्रयोग जर तुम्ही केले ते शेती त्या ठिकाणी तुम्हाला लखपती नव्हे तर कोट्याधीश बनवू शकते आणि काळी आई तुम्हाला त्या जीवनामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी सहकार्य करू शकते. मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.